नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात 2-3 महिने अगोदर अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होऊन मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती व यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तेव्हा शेतकऱ्याला कोणताही लाभ किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही। तेच पुन्हा एकदा गेल्या 2-3 दिवसापासून सतत वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यात आता सरकार तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करेल का असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होतो। या संदर्भात हदगाव येथील एका कार्यक्रमानिमित्त आलेले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे शासकीय विश्रामगृह हदगाव येथे थांबले असता त्यांची यावर प्रतिक्रिया घेण्यात आली। प्रतिनिधी गजानन जितेवारसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हदगाव। महाराष्ट्राची सरकार आहे सध्या शेतकरी विरोधी सरकार आहे। आम्ही वारंवार म्हणत आहोत, पहिली गारपीट झाली, अवकाळी पाऊस आला, तुमच्या मराठवाडा भागामध्ये अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, दुसऱ्यांदा सोयाबीनचं नुकसान झालं, कपाशीचं नुकसान झालं, तिसऱ्यांदा आता आणि आज चौथ्यांदा तरी महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार कुठेही शेतकऱ्याच्या बांधावर त्यांच्या अशुभांना दिसले नाहीत। याचं कारण स्पष्ट आहे, खारघरमध्ये जी दुर्घटना झाली त्या लोकांच्या घरीसुद्धा संवेदना दाखवायला हे सरकार गेलं नाही। किंवा आज वारसू रिफायनरीवरून जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या प्रकल्पाला विरोध करणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या गेल्या। किंवा आत्ताची एक न्यूज ऐकली मी, मोखाड्यामध्ये आदिवासी समाजाला पुनर्वसित करण्याकरता त्यांची घरं कशा प्रकारे नोटीस न देता तोडल्या गेली, पोलिसांकडून स्त्रियांवर लाठी हल्ले झाले, म्हणजे स्त्रिया असतील, शेतकरी असतील, आदिवासी असतील, या गोरगरिबांना पिडणारं हे सरकार, म्हणजे एक रक्ताळलेलं सिंहासन ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीचं हे सरकार सत्तेवर आहे। यांच्या संवेदना शेतकऱ्यांप्रती मेलेल्या आहेत, यांना फक्त आणि फक्त स्वतःचं राजकारण सांभाळायचं आहे। त्यामुळे चौथ्यांदा अतिवृष्टी होऊनसुद्धा कृषीमंत्री या विभागात आले नसतील किंवा येत नसतील किंवा महाराष्ट्र सरकार कुठलीही मदत करत नसेल तर हे सरकार, मला असं वाटते, शेतकऱ्याच्या श्रापानंच हे सरकार एक दिवस संपणार आहे। त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांबद्दल तीव्र किंचितही संवेदना नाही आहे, हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। सध्या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादांनी वारंवार हा मुद्दा मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा उचलून धरलेला होता आणि आता 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन विधिमंडळात सुरू होणार आहे। विरोधी पक्षाचं हे कामच असतं, विरोधी पक्ष त्या करतच असतो, तो ताकदीनं मुद्दा मुद्द्याचा असतो आणि अजितदादा त्यासाठी सक्षम असे नेते आहेत। मात्र त्याला न्याय देण्याचं खरं काम सरकारकडून होणं अपेक्षित आहे। आता केंद्रामध्ये हिंदूंचं सरकार, महाराष्ट्रामध्ये हिंदूंचं सरकार आणि शेतकऱ्यांवर जी अवकाळ आली तोही हिंदू बहुलच आहे 90%। मात्र मग असंच हिंदू वाऱ्यावर सोडायचं, दुसरीकडे सांगायचं आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे देतोय, आम्ही आनंद दिघेंचे विचार पुढे देतोय, आणि हा जो तक्रारूपणा आहे मला असं वाटतं त्यांना त्यांचं नाक दाबण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावर असते। मी विधिमंडळाचा आणि वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असल्याने मी आज व्याख्यानाच्या निमित्तानं जरी तुमच्या भागात आलो असतो तरी इथली सामाजिक, भौगोलिक आणि शेतकऱ्यांची परिस्थिती आम्ही साधारणपणे समजून घेत असतो की साखर कारखाने किती सुरू आहेत, त्याचा साखर कारखान्याचा मोबदला शेतकऱ्यांना कसा भेटतोय, साखर संदर्भात हे अवसानात निघालेले आहेत का, शेतकऱ्यांवर अतिवृष्टी कुठं झालेली आहे, पीक विम्याची काय परिस्थिती आहे, आणि हे सगळं ऑडिट करून ज्यावेळेस अधिवेशन असेल त्यावेळेस आम्ही पोहोचतील की ते मांडतो, नव्हे तर ते आमचं कर्तव्य आहे, कारण मायबाप शेतकऱ्यांमुळेच आम्ही त्यापर्यंत पोहोचतो। तुमच्या विभागाचे आमदार असतील किंवा महाराष्ट्रातले सर्व आमदार असतील, मी शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच